आता आपण आपल्या शब्दसिद्धीच्या पुढच्या भागाकडे वळणार आहोत. आपल्याला माहित आहे की आपण शुक्रवारी शब्दसिद्धी या घटकातील जो मुख्य प्रकार आहे साधित शब्द, या साधित शब्दातील उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द हा भाग किंवा हे दोन उपप्रकार समजून घेतलेले आहेत. आज आपल्याला अभ्यस्त शब्द हा भाग किंवा हा पोट प्रकार आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि त्या दृष्टीनं आता आपण सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. तुमच्या स्क्रीनवर मी हा अभ्यस्त शब्द हा भाग तुमच्या समोर आणलेला आहे, त्याकडं त्या स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे. आता अभ्यस्त शब्द या शब्दाचा अर्थ आहे, इथं कंसात दिलाय, द्वित्व किंवा पुनरावृत्ती किंवा दुप्पट करणे या अर्थानं. मग इथं कोणाचं द्वित्व करायचं, कोणत्या गोष्टीची पुनरावृत्ती करायची, कशाला दुप्पट करायचं, तर शब्दांना. हे अर्थ या अर्थाने इथं लक्षात घ्यायचं आहे. अभ्यस्त या शब्दाचाच अर्थ आहे द्वित्व किंवा पुनरावृत्ती किंवा दुप्पट. मग इथं कोणाला दुप्पट करायचंय, कोणाची पुनरावृत्ती करायची, कोणाचं द्वित्व करायचंय, तर शब्दांचं. म्हणजे एखाद्या शब्दाची पुनरावृत्ती करून कसे अर्थपूर्ण शब्द बांधतात ते आपल्याला इथं लक्षात घ्यायचंय. मग इथं काय मी उदाहरणं तुमच्या समोर ठेवलेली आहेत. उदाहरणार्थ घर, घर. आता इथं पहा, घर या शब्दाची पुन्हा आपण पुनरावृत्ती केली आहे. पहा, घर, घर. मग त्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला. तसंच हळू या शब्द आपण दुप्पट केला हळूहळू, किंवा त्याचं द्वित्व केला. पुढे पहा, लाल, लाल. इथं देखील या शब्दाचं द्वित्व केलंय किंवा पुनरावृत्ती केली आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला. इथं शेजारी, पाजारी. म्हणजे या ठिकाणी शेजारी आणि पाजारी असे दोन शब्द या ठिकाणी आलेत. दुसरा शब्दाची आपण द्वित्व केलंय, पुनरावृत्ती केली, पण तो तसा निरर्थक शब्द आहे, फक्त नादानुकारी आहे, म्हणजे समान ध्वनिवाचक तो शब्द आहे शेजारी पाजारी. तसंच दगड, बिगड. म्हणजे इथं शेजारी या शब्दाला अर्थ आहे पण पाजारी या शब्दाला अर्थ नाहीये. इथं सुद्धा दगड आणि बिगड, दगड या शब्दाला अर्थ आहे पण बिगड हा शब्द समान ध्वनिवाचक त्याला फक्त जोडलेला आहे. आणि अशा पद्धतीने एक अर्थपूर्ण शब्द आपण नेहमी व्यवहारामध्ये वापरण्याचा प्रयत्न करतोय. मग या उदाहरणावर आपल्याला अभ्यस्त शब्द म्हणजे काय ही बाब या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावायची आहे. काय व्याख्या आहे अभ्यस्त शब्दाची, इथं मी दिलेली पहा व्याख्या. एखाद्या शब्दाचा किंवा काही अक्षरांचा पुन्हा, मग एकदा, दोनदा किंवा अधिक वेळा वापर करून किंवा पुनरावृत्ती करून जे शब्द बनवले जातात त्या शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. हे आपण इथं लक्षात घ्या. पुन्हा सांगतोय पहा, आपण अभ्यस्त शब्दाचा अर्थ लक्षात घेतला, तो मी इथं कंसात दिलेला आहे अभ्यस्त. आता अभ्यस्त या शब्दाचा अर्थ पुन्हा सांगतोय, द्वित्व करणे, पुनरावृत्ती किंवा दुप्पट करणे. मग इथं आपण उदाहरणं पाहिले की शब्दांची पुनरावृत्ती करून कसे आपण अर्थपूर्ण शब्द बनवले ते आपण इथं लक्षात घेतलंय. आणि मग या उदाहरणावरून आणि त्याच्या वैशिष्ट्यावरून या ठिकाणी आपण व्याख्या तयार केली की एखाद्या शब्दाचा किंवा काही अक्षरांचा पुन्हा, मग एकदा, दोनदा किंवा अधिक वेळा आपण वापर करतो किंवा पुनरावृत्ती करून जे शब्द बनवले जातात त्या शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. तर अभ्यस्त शब्दांचे तीन प्रकार आहेत पहा. तर ते कोणते आहेत ते तुमच्या समोर ठेवले स्क्रीनवर. पूर्ण अभ्यस्त शब्द, अंश अभ्यस्त शब्द आणि अनुकरणवाचक शब्द. आता यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तीन उपप्रकारांचा अभ्यस्त शब्दातील. आणि आता हा भाग आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे. सोपा आहे आणि तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं, एकाग्रता केली, तर हा भाग लगेच आपल्याला
लक्षात येईल, काही अडचण त्याच्या ध्यानात नाही. तर पहिला अभ्यस्त शब्दाचा पहिला प्रकार आहे पूर्ण अभ्यस्त. आता पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणजे काय ती नीट आपण लक्षात घ्या, लगेच आपल्याला कळेल. पहा, पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणजे एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द बनतो त्याला पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतात. किंवा याचं दुसरं लक्षण आपल्याला सांगता येईल किंवा व्याख्या सांगता येईल, कधी एखादा शब्द जशाच्या तसा वापरला जाऊन किंवा कधी किंचित बदल करून वापरला जाऊन जो जोड शब्द तयार होतो त्याला पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणतात. आता या व्याख्येनुसार जर आपण काही उदाहरणं लक्षात घेतली की आपल्याला पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणजे काय हे लगेच कळून जाणार आहे. मग इथं मी काही उदाहरणार्थ काही मी तुमच्या समोर शब्द ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ अ, आता आपल्याला अ ब आणि क असे तीन प्रकारची उदाहरणं पाहिजेत या पूर्ण अभ्यस्त शब्दामध्ये. मग त्याच्यामध्ये अ पहा, जसेच्या तसे पुनरुक्त. पुनरुक्त म्हणजे पुनरावृत्ती करणे किंवा त्या शब्दाचे ते शब्द दुप्पट करणे किंवा द्वित्व करणे या अर्थाने. मग अ मध्ये काय, जसेच्या तसे पुनरुक्त केलेले शब्द पहा. मग उदाहरणार्थ लाल लाल, घर घर, गटा गटा, आपण म्हणतो पाणी गटा गटा पिणे, मधून मधून, जवळ जवळ, तीळ तीळ, जे जे, ते ते, म्हणजे हा एक एक, पुढे पुढे. म्हणजे इथं काय केलं आपण, एक पूर्ण शब्द पुन्हा त्याची पुनरावृत्ती केली आहे आणि एक जोड शब्द बनवलेला आहे तो जसाचा तसा आपण घेतलाय. हे पाहिजे इथं म्हटलंय अ, जसेचे तसे पुनरुक्त. म्हणजे हा लाल शब्द आहे ना, पुन्हा लाल शब्द घेऊन आपण पूर्ण अभ्यस्त शब्द तयार केला. इथं घर शब्द आहे, पुन्हा त्याला घर शब्दच त्याला जोडला आणि एक पूर्ण अभ्यस्त शब्द तयार केला. म्हणजे जसेच्या तसे आपण शब्द पुनरुक्त करून एक अर्थपूर्ण शब्द जे बनवले जातात त्याला म्हणायचं पूर्ण अभ्यस्त शब्द. मग याच्यामध्ये ब आहे, त्याची उदाहरणं आपण लक्षात घ्या, किंचित बदलून, थोडासा बदल करायचा आणि एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा, त्याला देखील पूर्ण अभ्यस्त शब्द असेच आपण म्हणतो. मग किंचित बदलून आपण कसा अर्थपूर्ण एक पूर्ण अभ्यस्त शब्द त्या ठिकाणी बनवतो तो लक्षात घ्या. समोरा समोर, इथं समोरा समोर, इथं समोर समोर म्हटलं नाही आपण, काय म्हटलंय, थोडासा किंचित बदल केलाय. समोरा समोर, गावो गाव, किंचित बदल केला. गाव गाव नाही तर काय, गावो गाव. पानोपानी म्हणजे या ठिकाणी सुद्धा किंचित बदल केलाय आपण, पहा पानोपानी. भराभर, मागोमाग, पाठोपाठ, घरोघर, म्हणजे इथं कसं केलं, घर घर, पण इथं कसं केलं, घरोघर, हे लक्षात घ्या. म्हणजे किंचित बदल केला, इथं जशीच तशी पुनरुक्ती केली आणि इथं किंचित बदलून केलेली आहे. इथं तसाच दारदार सारखा शब्द आपण इथं दारोदार केला. म्हणजे ही जी शब्द आहे ही किंचित बदलून आपण एक पूर्ण अभ्यस्त शब्द त्या ठिकाणी बनवलेली आहे. म्हणजे या तयार झालेल्या शब्दांना देखील आपण काय म्हणायचं, पूर्ण अभ्यस्त शब्द. आता क पहा, हे याच्यातलं उदाहरण लक्षात घ्या. मध्ये, म्हणजे त्या शब्दाच्या मध्ये पहा, मध्ये च, चे, च्या, ल्या अशी अक्षरे घेऊन तयार होणारे शब्द. आता मग कसे तयार शब्द तयार झाले, पैसाच पैसा. हे पहा इथं पैसा पैसा मध्ये आपण च हा शब्द आणलेला आहे आणि मग एक असा पूर्ण अभ्यस्त शब्द तयार झाला, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. पैसाच पैसा, लांबच लांब. हे पहा लांब लांब या शब्दाच्या मध्ये च हा शब्द आपण किंवा अक्षर त्या ठिकाणी आणलंय आणि एक पूर्ण अभ्यस्त शब्द बनवलेला आहे. पैसाच पैसा, लांबच लांब. वरचे वर, वरच्या वर, खालच्या खाली. हे बघा असं च्या वापरतोय आपण इथं मध्ये. मधल्या मध्ये ल्या वापरला, ल्या हे आपण शब्द इथं वापरलाय. मधल्या मध्ये, आतल्या आत. म्हणजे ही जी
च चे च्या ल्या अशी अक्षरे घेऊन आपण त्या ठिकाणी अशी पूर्ण अभ्यस्त शब्द बनवलेली आहे। म्हणजे अशी ही तीन प्रकारे आपण या पूर्ण अभ्यस्त शब्दामधली उदाहरणं आपण लक्षात घेतली। म्हणजे काही शब्द कसे जसेच्या तसे पुनरुक्त करून शब्द बनवतो, तर कधी किंचित बदलून, तर कधी मध्ये च चे च्या ल्या अशी अक्षरे घेऊन आपण शब्द बनवली। या सर्व शब्दांना या ठिकाणी म्हणायचं पूर्ण अभ्यस्त शब्द। हा भाग आपण इथं लक्षात घेतलेला आहे। आता आपण असे याच्यातले अजूनही काही नाही बरेच आपण उदाहरणं लक्षात घेतले, तुमच्या त्याच्यातून लक्षात येईल। पुढे आता पाहायचं आपल्याला अभ्यस्त शब्दातील पुढचा प्रकार अंश अभ्यस्त शब्द। हा भाग आपण इथं लक्षात घेणार आहोत। तुम्ही आता स्क्रीनवर या ठिकाणी लक्षात घ्यायचंय पहा, आणि मग तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल। असंच पूर्ण अभ्यस्त सारखं या अंश अभ्यस्त देखील आपण लक्ष द्यायचंय, म्हणजे अडचण येणार नाही। आता अंश अभ्यस्त हा शब्द समजून घ्या। कधी कधी एखाद्या शब्दाच्या उच्चारांशी किंवा अर्थाशी मिळता जुळता शब्द त्याला जोडला जातो। जोडलेला शब्द कधी अर्थपूर्ण असतो तर कधी निरर्थक असतो। अशा अभ्यस्तांना अंश अभ्यस्त शब्द असे म्हणतात। पहा पुन्हा व्याख्या नीट लक्षात घ्यायची अंश अभ्यस्ताची। कधी कधी एखाद्या शब्दाच्या उच्चारांशी किंवा अर्थाशी मिळता जुळता शब्द त्याला जोडला जातो, आणि जोडलेला शब्द कधी अर्थपूर्ण असतो तर कधी निरर्थक असतो। अशा अभ्यस्तांना अंश अभ्यस्त शब्द असे म्हणतात। उदाहरणं लक्षात घेतली की आपल्याला लगेच लक्षात येईल। पहा उदाहरणार्थ इथं पहा, इथं सुद्धा आपल्याला अ ब अशा पद्धतीने सामोरं जायचंय। तर उदाहरणार्थ अ अर्थपूर्ण जोड शब्द, म्हणजे पहिला जो शब्द जोडला शब्द आहे त्यालाच थोडासा अर्थपूर्ण शब्द जोडून आपण अंश अभ्यस्त शब्द तयार करतोय। तर अर्थपूर्ण जोड शब्द ही उदाहरणं लक्षात घ्या। लाडी गोडी, आता लाडी आणि गोडी या दोन्ही शब्दाला अर्थ आहे पहा, हे लक्षात घ्या। हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण आहेत, म्हणजे लाडीला गुडी हा अर्थपूर्ण शब्द जोडलाय आणि लाडी गुडी हा या ठिकाणी अंश अभ्यस्त शब्द तयार केलाय। तसं ख्याली खुशाली हाही शब्द तसाच आहे। इथं ख्याली आणि खुशाली हे दोन शब्द एकत्र आणलेले आहेत। आणि पुढचा हा जो खुशाली हा शब्द जो जोडलाय तो अर्थपूर्ण आहे, म्हणून इथं आपण म्हणलं अर्थपूर्ण जोड शब्द, मग याला म्हणायचं अंश अभ्यस्त शब्द। तसेच पुढचे उदाहरण पहा, फुटके तुटके दोन्ही शब्दाला अर्थ आहेत पहा, फुटके तुटके। कागद पत्र, कागद आणि पत्र। कामकाज दोन्ही शब्दाला अर्थ आहे। साज शृंगार हे लक्षात घ्या। कपडा लत्ता, असे अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला इथं अर्थपूर्ण जोड शब्दामध्ये आपल्याला देता येतील। त्याचप्रमाणे बाड बिस्तारा असाही शब्द या ठिकाणी देता येईल पहा, या कपड्याला तर म्हणजे अर्थपूर्ण जोड शब्दामध्ये बाड बिस्तारा बाजार हाट वगैरे वगैरे। त्यानंतर ब हा निर ब काय त्याची उदाहरणं पहा, निरर्थक जोड शब्द किंवा त्याला म्हणायचं समान ध्वनी वाचक, म्हणजे ध्वनी म्हणजे आवाज, सारखा आवाज असणारी साधर्म्य असणारी आवाज अशी अशी समान ध्वनी वाचक म्हणजे उच्चाराशी साधर्म्य असणारी जोड शब्द त्या ठिकाणी बनवायचा, त्याला जोडायचा, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे इथं आपण अर्थपूर्ण जोड शब्द जोडत होतो, इथं मात्र तशी अर्थपूर्ण जोड शब्द येणार नाही, तर ते निरर्थक जोड शब्द असतील किंवा समान ध्वनी सारखा उच्चार असणारा फक्त शब्द त्याला जोडून द्यायचा आहे। आणि अशी जी शब्द बनली जाणार आहे त्याला म्हणायचं अंश अभ्यस्त शब्द। मग उदाहरण पहा, शेजारी पाजारी। आता शेजारी हा अर्थपूर्ण शब्द आहे, पण पाजारी हा शब्द निरर्थक आहे। म्हणजे फक्त शेजारी पाजारी, पाजारी हा शब्द शेजारीला समान ध्वनिवाचक आणि समान उच्चार असणारा जोड शब्द फक्त जोडलाय, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय। कारण पाजारी या शब्दाला अर्थ नाहीये म्हणून तो निरर्थक शब्द आहे, फक्त इथं तो समान ध्वनिवाचक आहे म्हणून तो जोडलाय, शेजारी पाजारी
काम बीम, काम ठीक है, बीम काय, धंदा बिंदा, बारीक सारीक, आडवा तिडवा, आडवा ठीक है, तिडवा काय हे लक्षात घ्या. फक्त ते समान ध्वनिवाचक असणारी उच्चार सारखी असणारी जोड शब्द फक्त इथं आपण जोडलेली आहे. हे पहा, आंबट चिंबट, आंबट कदंब, चिंबट काय हे लक्षात येत नाही, फक्त समान ध्वनिवाचक शब्द जोडले. आंबट चिंबट, लुंगा सुंगा, झाड बीड, झाड ठीक आहे, झाड कळतं, बीड काय हे लक्षात येत नाही, फक्त समान ध्वनिवाचक शब्द जोडले. झाड बीड, उरला सुरला, उरलेले पदार्थ आपण म्हणतो पण सुरला काय, पण जोडला त्याला उरला सुरला, समान ध्वनिवाचक जोड शब्द. अर्धा मुर्धा, अघड पघड, दगड बिगड, किडूक मिडूक, स्वायरा धायरा, उद्या बिद्या, असे अनेक शब्द आहेत पहा या ठिकाणी. आपण अशी त्याला जोडण्याचा आपण निरर्थक अशी किंवा समान ध्वनिवाचक शब्द जोडण्याचा आपण तिथं प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने ही अंश अभ्यस्त शब्द कशी बनतात हे आपण इथं लक्षात घेतलेलं आहे. अजूनही इथं काही शब्द आपल्याला उदाहरण म्हणून सांगता येतील. याच्यामध्ये तरी आपण घेतलंय घर बीर असाही शब्द इथं आपण घेऊ शकतो. घर बीर, घर ठीक आहे, बीर काय, पण असं समान ध्वनिवाचक शब्द जोडून आपण असे अंश अभ्यस्त शब्द बनवतो. त्यानंतर पुढचा भाग लक्षात घ्या, क म्हणजे अंश अभ्यस्तामध्ये अजून पुढची काही उदाहरणं आपण लक्षात घ्यायची, ती काय आहेत पहा. अंश अभ्यस्तामध्ये कधी कधी एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येतात पहा. पुन्हा पहा, अंश अभ्यस्तामध्ये कधी कधी एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येतात, आणि कधी ते संस्कृत मराठी तर कधी फारसी अरबी मराठी असे एकत्रित येतात पहा. आता ते उदाहरणातून आपल्याला अधिक लक्षात येईल आणि मग आपण तो भाग अधिक चांगला समजून आपल्याला घेता येईल. उदाहरणार्थ पहा, संस्कृत अधिक मराठी असे शब्द, म्हणजे पहिला शब्द संस्कृत असेल आणि त्याला जोडलेला शब्द मराठी असेल, आणि अशा पद्धतीने जो शब्द होईल त्याला म्हणायचा अंश अभ्यस्त शब्द. पाहता इथं उदाहरण दिलंय मी, नित्य नेहमी. आता नित्य हा शब्द संस्कृत आहे आणि नेहमी हा शब्द मराठी आहे, म्हणजे हे संस्कृत आणि मराठी शब्द एकत्र येऊन जो एक शब्द तयार होतो त्याला म्हणायचा अंश अभ्यस्त शब्द, नित्य नेहमी. तसंच पुढचं उदाहरण पहा, बहुत फार. बहुत हा शब्द संस्कृत आहे आणि फार हा शब्द मराठी आहे, अशा पद्धतीने जो एक शब्द तयार होतो एक अर्थपूर्ण त्याला म्हणायचा अंश अभ्यस्त शब्द. तसंच इथं पहा, फारसी अरबी, आपलं फारसी अधिक फारसी, म्हणजे पहिला शब्द आहे फारसी भाषेतला आणि दुसराही शब्द आहे फारसी भाषेतला, असे दोन शब्द एकत्र येऊन जो एक शब्द तयार होतो त्याला म्हणायचं अंश अभ्यस्त शब्द. याच्यामध्ये देखील आपण उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवलेली आहेत, ती पहा. अक्कल हुशारी, आता अक्कल हा शब्दही फारसी भाषेतला आहे आणि हुशारी हा शब्दही फारसी भाषेतला आहे, हे दोन्ही शब्द एकत्र येऊन एक अंश अभ्यस्त शब्द तयार झालाय अक्कल हुशार. तसाच डावपेच, डाव हा शब्द फारसी आहे आणि पेच हाही शब्दही फारशीच आहे, मग हा एक अर्थपूर्ण अंश अभ्यस्त शब्द तयार झाला डावपेच. तसा जुलूम जबरी, जुलूम हा शब्दही फारसी आहे आणि जबरी हा शब्दही फारसी आहे पहा. त्यानंतर जुलूम जबरदस्ती, जुलूम हा शब्दही फारसी आहे आणि जबरदस्ती शब्दही फारसी असे, जुलूम जबरदस्ती असे फारसी अधिक फारसी, म्हणजे दोन्ही शब्द फारसी एकमेकाला जोडून अंश अभ्यस्त शब्द आपण इथं तयार केलेले आहेत. तिसरं उदाहरण पहा, फारसी अधिक मराठी, म्हणजे पहिला शब्द फारसी भाषेतला आणि दुसरा शब्द मराठी भाषेतला. इथं पहा उदाहरण दिलंय, खबर बात, खबर हा फारसी भाषेतला शब्द आहे आणि बात हा शब्द मराठी भाषेतला आहे, आणि एक अंश अभ्यस्त शब्द असा एकत्र तयार झालेला आहे. पुढे पहा, कागदपत्र, कागद हा शब्द फारसी भाषेतला आणि पत्र हा शब्द मराठी भाषेतला, आणि शब्द तयार झाला कागदपत्र. तसंच बाजारहाट, बाजार हा शब्द फारसी भाषेतला आहे आणि हाट हा शब्द मराठी भाषेतला शब्द तयार झाला बाजारहाट. तसंच खर्च वेच, खर्च शब्द फारसी भाषेतला, वेच शब्द मराठी भाषेतला. तसंच अंमलबजावणी, अंमल शब्द फारसी भाषेतला आणि बजावणी शब्द मराठी भाषेतला, असा
एक शब्द तयार झाला इथं अंमलबजावणी. मेवा मिठाई, मेवा हा शब्द फारसी भाषेतला आहे, मिठाई शब्द मराठी भाषेतला, असा मेवा मिठाई हा शब्द नेहमी आपण वापरतो. म्हणजे अशी ही जी अंश अभ्यस्त शब्द तयार झालेली आहेत फारसी अधिक मराठी दोन शब्द एकत्र करून. पुढे जा चौथं उदाहरण पहा, मराठी अधिक फारसी म्हणजे पहिला शब्द मराठी भाषेतला आणि दुसरा शब्द फारसी भाषेतला. पहा दंगा मस्ती, दंगा हा शब्द मराठी भाषेतला आणि मस्ती हा शब्द फारसी भाषेतला. तसा थट्टा मस्करी हा शब्द नेहमी वापरतो, थट्टा हा शब्द मराठी भाषेतला आणि मस्करी हा शब्द फारसी भाषेतला. मग एक जोड शब्द अर्थपूर्ण तयार झाला थट्टा मस्करी अंश अभ्यासामध्ये. पुढचं पाचवा उदाहरण आहे या ठिकाणी संस्कृत अधिक फारसी म्हणजे पहिला शब्द संस्कृत भाषेतला आणि दुसरा शब्द फारसी भाषेतला आणि मग त्यापासून अंश अभ्यस्त शब्द तयार झाले. तर धन दौलत, धन हा शब्द संस्कृत भाषेतला आहे आणि दौलत हा शब्द फारसी भाषेतला आहे. तसा रीतिरिवाज, रीती हा शब्द संस्कृत भाषेतला आणि रिवाज हा शब्द फारसी भाषेतला आहे. मान मराठा, मान हा शब्द संस्कृत भाषेतला आहे, मराठा हा शब्द फारसी भाषेतला आहे. अशा पद्धतीने संस्कृत आणि फारसी अशी दोन भाषेतले शब्द एकत्र येऊन अर्थपूर्ण जी जोड शब्द आपण बनवली ती अंश अभ्यस्त शब्दामध्ये येतात. अशा पद्धतीने ही सगळी अंश अभ्यस्त मधली येणारी उदाहरणं आपण लक्षात ठेवायची आहेत. मग या सगळ्या उदाहरणावरून तुम्हाला अंश अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. आता आपण पाहतोय तिसरा अभ्यस्त शब्दाचा प्रकार अनुकरण वाचक, त्याकडे आपण वळतोय. पहा अनुकरण वाचक म्हणजे नादानुकारी शब्द, अनुकरण वाचक त्यालाच म्हणायचं नादानुकारी शब्द. तर कसा, त्याची व्याख्या काय, त्याची लक्षणं काय, ती नीट आपण लक्षात घ्या. काही शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती साधलेली असते. हा ध्वनिवाचक, ध्वनी म्हणजे आवाज, समान ध्वनी, समान सारखा आवाज असणारी शब्दांची पुनरावृत्ती साधलेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द म्हणतात. पुन्हा लक्षात घ्या, काही शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरुक्ती साधलेली असते, पुनरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती साधलेली असते अशा शब्दांना अनुकरणवाचक शब्द म्हणतात. उदाहरण आपण लक्षात घेतली की हा अनुकरणवाचक म्हणजेच नादानुकारी शब्द कशाला म्हणायचं हे आपल्या लक्षात येईल. आणि अशा अनुकरणवाचक नादानुकारी शब्द जोडून जो एक शब्द तयार होतो ना त्याच्यापासून नाम विशेषणे क्रियापदे क्रिया विशेषण तयार होतात. आणि मग मी तशी उदाहरण तुमच्या समोर ठेवलेली आहे. मग इथं पहा पहिलं उदाहरण एक याच्यामध्ये नामे कशी तयार होतात पहा. लटपट, खटपट, झटपट आपण म्हणतो ना की तो झटपट काम करतो, म्हणजे झटपट हे काय झालं नाम. चमचम, झुळझुळ म्हणजे ही नामे तयार झाली पहा. म्हणजे समान ध्वनी वाचक शब्द किंवा नादानुकारी शब्द आपण त्याला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने अनुकरण वाचक किंवा नादानुकारी शब्द कसे बनतात ते आपण इथं लक्षात घ्यायचे. तर इथं नामे तयार केलीत पहा आपण, लटपट, खटपट, झटपट, चमचम, झुळझुळ, छुमछुम, कडकडाट, चमचमाट, घमघमाट. एखादा पदार्थ तयार केला की त्याचा असा सुवास सुटतो घमघमाट आणि तो पदार्थ खावासा वाटतो, म्हणजे ही नामं तयार झाली. सळसळ, बडबड म्हणजे ही अशी नामं आपण तयार केलेली आहेत या अनुकरणवाचक किंवा नादानुकारी याच्यामध्ये ही अशी शब्द तयार केली जातात. पुढचं उदाहरण पहा विशेषणे कशी तयार केली जातात. हे पहा करकरीत, पण असं कसा कोरा करकरीत. हा आपण एखादा वही म्हणा कोरी करकरीत म्हणतो किंवा एखादा नवीन ड्रेस घेतला तर कोरा करकरीत म्हणतो. पोशाख कसा आहे कोरा करकरीत आहे असं. गोल, गोल गरगरीत म्हणजे याच्या म्हणजे कशी विशेषण तयार झाली पा कोरा करकरीत गोल गरगरीत. तसं गुबगुबीत, बाळ कसं आहे गुबगुबीत आहे असं विशेषण देतो की नाही आपण. हा तसं खुसखुशीत, झनझणीत, गुटगुटीत अशी आपण विशेषण तयार करून
अशी हे अनुकरणवाचक किंवा नादनुकरी शब्द बनवलेली आहेत. त्यानंतर क्रियापद देखील तयार होतात पाशी, पा इथं गडगडणे, बडबडणे, चकचकणे, जळजळणे, फणफणणे, डगमगणे, कडाडणे, चकाकणे अशी आपण क्रियापद तयार केलेली आहेत. अशी अनुकरणवाचक शब्द त्याला जोडून किंवा नादानुकारी शब्द जोडून अशी क्रियापद तयार केलेली आहेत. काही क्रिया विशेषण पण तयार होतात पा अनुकरणवाचक या शब्दामध्ये किंवा नादानुकारी शब्दामध्ये. कशी तयार होतात पा क्रिया विशेषणे, कडाकडा, गटागट, म्हणजे आपण तो पाणी कसा पितो गटागट, म्हणजे त्याची क्रिया दाखवली इथं, हे लक्षात, गटागट किंवा गटागटा, तो पाणी कसा पितो गटागटा पितो, हे लक्षात घ्या. म्हणजे हे क्रिया विशेषण, त्याची क्रिया कशी दर्शवली जाते त्याच्यामध्ये. घम घम, छम छम, तरू तरू, दुडू दुडू, बाळ कसं धावतं दुडू दुडू, म्हणजे त्याच्यात क्रिया दर्शवलेली आहे, हे लक्षात घ्या, दुडू दुडू. टकमक, वन वन, ढसा ढसा, तो कसा रडला ढसा ढसा, म्हणजे क्रिया दर्शवली त्याच्यामध्ये. लुटू लुटू, धो धो, पाऊस कसा पडतो धो धो. धब धबा, बद बद, बद बदा, अशी क्रिया विशेषण तयार केली जातात. आणि या सगळ्या म्हणजे अशी अनुकरणवाचक किंवा नादानुकारी शब्द त्या जोडून अशी नामे, विशेषण, क्रियापदे, क्रिया विशेषण जी तयार होतात त्याला म्हणायचं अनुकरणवाचक किंवा नादानुकारी शब्द. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पूर्ण अभ्यस्त शब्द म्हणजे काय, अंश अभ्यस्त शब्द म्हणजे काय आणि अनुकरणवाचक शब्द म्हणजे काय हे आपण इथं अभ्यस्त शब्दामध्ये पाहिलेलं आहे आणि त्याची वेगवेगळी उदाहरणं लक्षात घेऊन आपण हा भाग समजून घेतलेला आहे. अशा पद्धतीने अभ्यस्त शब्द कशाला म्हणायचं हा भाग आपण इथं शब्दसिद्धीमधला तिसरा जो उपप्रकार आहे तो लक्षात घेतलेला आहे. म्हणजे आता आपण इथं लक्षात घ्यायचं की आपण इथं लक्षात घ्या की शब्दसिद्धीमधला जो साधी शब्दाचा प्रकार आहे त्याच्यातले जे उपप्रकार आहेत, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द, या तिन्ही घटक आपण लक्षात घेतलेत, उदाहरणासह समजून घेतलेली आहेत, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. आता आपण साधारणत या भागावर बोर्डाच्या परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने प्रश्न आपल्या समोर ठेवले जातात, त्याला आपण कसं सामोरं जायचंय, हा भाग आपण इथं लक्षात घेणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण आता समजून घ्यायचा आहे. तर इथं पहा, इथं स्वाध्याय दिला शब्दसिद्धीचा आणि तो आता आपण घटक समजून घ्यायचा आहे. हा मी तुमच्या समोर आता ठेवतो. एक एक प्रश्नाला आपण कसं सामोरं जायचंय अशा गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे, स्क्रीनवर आता लक्षात घ्यायचं आहे. आता पहिला जो प्रश्न आहे काय दिला इथं पहा, पहिला प्रश्न, खालील शब्द लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा, असं या ठिकाणी तुमच्या समोर प्रश्न ठेवलेला आहे. आता काय शब्द ठेवले तुमच्या समोर, शिलाई, परिपाठ, निरोगी आणि डोलदार, आणि खाली एक तक्ता दिलाय उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. मग हे चार शब्द आहेत, हे चार शब्द कोणत्या शब्दसिद्धीच्या प्रकारात येतात ती इथं ठेवायची फक्त आणि दोन गुण मिळवायची. आता शिलाई शब्द आहे पहा, हे लक्षात घ्या. मग हा शिलाई शब्द मला सांगा तू उपसर्ग घटित शब्द आहे का प्रत्यय घटित शब्द आहे, कोण सांगताय? माझा आवाज येतोय ना? हा शाबास, प्रत्यय घटित शब्द आहे. मग तू उचलायचा पुढे घ्यायचा इथं ठेवायचा, मिळाला अर्धा गुण मिळाला तुम्हाला. त्यानंतर पुढचा शब्द आहे परिपाठ, सांगा
उपसर्ग घटित शब्द है का प्रत्यय घटित शब्द है? परिपाठ, विचार करा, पट, शाबास। हाँ, उपसर्ग घटित शब्द है। हाँ, पुनः याचा एक अर्धा गुण तुम्हाला मिळाला। पुढे निरोगी शब्द, निरोगी। पहा ना, आता एक लक्षात घ्या ना, इथं आपण पाहिलं परिपा, हाँ, तर आपण, हाँ, निरोगी हा शब्द जो आहे तो उपसर्ग घटित आहे, नि हा प्रत्यय आहे, परी आपला नि हा उपसर्ग आहे आणि परी हा देखील उपसर्ग आहे। मग परिपाठ, परिपूर्ण असे शब्द आपण बनवतो त्याच्यापासनं। तसं निरोगी हा उपसर्ग आहे, परी हा उपसर्ग आहे, मग हे दोन्ही शब्द उपसर्ग घटित शब्दात येतील। आपण सांगितलं शिलाई हा शब्द प्रत्यय घटित आहे। त्यानंतर पुढचा डौलदार हा शब्द राहिलेला प्रत्यय घटित शब्दात, प्रत्यय घटित शब्दामध्ये, कारण दार हा प्रत्यय, हे लक्षात घ्या, म्हणून डौलदार हा प्रत्यय घटित। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या व्याकरणाच्या घटकाला परीक्षेला सामोरं जायचं आहे। पुढचं काय प्रश्न, पुढील शब्दांपासून अभ्यस्त शब्द बनवा व त्यांचा वाक्यात उपयोग करा। आता इथं पहा कसा प्रश्न दिला, इथं तुम्हाला अभ्यस्त शब्द बनवायला सांगितलेत। पहा, पुढील शब्दांपासून अभ्यस्त शब्द बनवा व त्यांचा वाक्यात उपयोग करा। मग हळू पासून तुम्ही अभ्यस्त शब्द तयार करायचा आहे। कोण करताय? बोला। हा, शाबास, बरोबर आहे, हळूहळू। आणि इथं शेजारी, शेजारी, शाबास, हा शेजारी, पाजारी किंवा शेजारी, शेजारी असं पण हो। आता पुढचा प्रश्न आहे ज्याच्यातला पहिला, आधी या उपसर्गापासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा। आता आधी या उपसर्गापासून तुम्हाला शब्द बनवायचे आहेत, पहा हे लक्षात घ्या। बरोबर आहे, हो, हा, अधिकार आणि आधिवास, शाबास। त्यानंतर हो, खूप शब्द आपल्याला इथं दोन बनवायचे, शाबास। आधी आधी या उपसर्गापासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा। त्यानंतर पुढचा तसा आहे, आळू या प्रत्ययापासून दोन अर्थपूर्ण शब्द लिहा। प्रत्यय घटित शब्द बनवायचे, बरोबर आहे, दयाळू, झोपाळू, शाबास, शाबास, ओके। हां, सगळ्यांना याच्यात मार्क मिळाल, काही अडचण येणार नाही, सगळेजण तिथं दोन पैकी दोन गुण मिळवतील। हां, ओके। पुढचा पहा आता, चौथा प्रश्न, खालील चौकटी पूर्ण करा। इथं पहा, प्रत्यय अनीय, मग या अनीय प्रत्ययापासून या चौकटीमध्ये प्रत्यय घटित शब्द बनवायचा आहे, सांगा। या प्रत्यय काय आहे? अनीय आहे। आणि मग अनीय प्रत्यय असेल असा शब्द इथं बनवायचा, इथं लिहायचा आहे। कोण सांगतोय? लक्ष देतय का? जर मागच्या सगळे तासिका ज्यांनी पाहिल्यात, अभ्यासल्यात, हा, औक्षणीय, आदरणीय, हो, लक्षणीय, शाबास, ओके, ठीक आहे, जमलं। त्यानंतर आता पुढे उपसर्ग, आता इथं तुम्हाला उपसर्ग लिहायचा आहे। उपसर्ग घटित शब्द आहे आड नाव, मग मला सांगा इथं कोणता उपसर्ग येईल? इथं उपसर्ग तुम्हाला लिहायचा या चौकटीत, आणि इथं पुढं उपसर्ग घटित शब्द दिलाय तुम्हाला आड नाव, याच्यातला उपसर्ग कोणता? इथं चौकट पूर्ण करायची ना, इथं काय उपसर्ग येईल? शाबास, आड हा उपसर्ग येईल। हो, बरोबर आहे, आड, ठीक आहे, ओके। त्यानंतर
आता खाली दिलाय अभ्यस्त शब्द बनवा, कोणतेही तुम्हाला जे येतील ते इथं लिहायचे, इथं एक लिहायचं आणि इथं एक लिहायचं आहे, हे लक्षात येईल. म्हणजे यात एकूण तुम्हाला सांगा बरं, अभ्यस्त शब्द कोणतेही सांगा. आता आपण सगळा तोच घटक पाहिला बोला. आणि इथं तुम्हाला अभ्यस्त शब्दामध्ये पूर्ण अभ्यस्त, हा दुडू दुडू ठीक आहे, हळूहळू शाबास. आता नीट लक्षात घ्या, इथं आपण काय केलंय या प्रश्नामध्ये एक, हा लुटू लुटू शाबास. आता इथं चौकटी चार मोकळ्या ठेवल्या होत्या, पहा एक दोन तीन आणि चार, एक चौकट पूर्ण करायला अर्धा गुण आहे. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला एकूण दोन गुणासाठी विचारला गेलेला होता. म्हणजे तिथं सहसंबंध हा भाग सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि अभ्यस्त शब्दामध्ये मी जरी तुम्हाला पोट प्रकार सांगितले खोलामध्ये जाऊन, पूर्ण अभ्यस्त, अंश अभ्यस्त किंवा अनुकरण वाचक किंवा नादानुकारी शब्द, तसे पोट प्रकार तुम्हाला परीक्षेत लिहायची गरज नाही. तिथं तुम्ही डायरेक्ट अभ्यस्त शब्द असं म्हणायचंय, फक्त काय म्हणायचं, तो पूर्ण अभ्यासातला शब्द असू नाही तर अंश अभ्यासातला असू किंवा अनुकरण वाचक पोट प्रकारातला असू, तुम्ही फक्त काय म्हणायचं तिथं अभ्यस्त शब्द एवढाच उल्लेख करायचा आहे. तिथं तुम्ही पोट प्रकार लिहिलाच पाहिजे असं अजिबात तिथं आवश्यकता नाहीये, हा भाग नीट समजून घ्या. पुढचा पाचवा जो प्रश्न आहे, खालील शब्दांचे दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा. मग आता काही तुम्हाला इथं शब्द दिले, सरहद्द, एक एक, सुभाषित आणि बिनचूक, आणि खाली मग चौकट दिलेली, तक्ता दिलेला आहे, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द. मग या हे जे चार शब्द आहेत हे कोणत्या चौकटीत किंवा कोणत्या तक्त्यात अचूक बसतील ते इथं निवड तुम्ही करायची. मग सांगा, सरहद्द हा कोणत्या चौकटीत ठेवायचा शब्द, बोला सरहद्द शब्द. शाबास, उपसर्ग घटित शब्द, ओके हा बरोबर आहे, उपसर्ग घटित शब्द आहे. त्यानंतर एक एक, बोला कशातील हा शब्द, शाबास अभ्यस्त शब्द आहे. त्यानंतर सुभाषित, बघा इथं काय उपसर्ग आहे का प्रत्यय आहे, सु हा उपसर्ग आहे का प्रत्यय, हा उपसर्ग घटित शब्द, सुभाषित हा शब्द इथं येईल उपसर्ग घटित शब्द. आणि पुढचा आहे बिनचूक, बिनचूक बोला, ओके. म्हणजे या शब्दसिद्धी, ओके ओके ओके. आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे, आता अशा पद्धतीने शब्दसिद्धी या व्याकरणाच्या घटकावर साधारण मी तुमच्या समोर ही पाच प्रश्न कृतीयुक्त ठेवलेली आहे. याच्यापेक्षाही वेगळे कृतीयुक्त प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, फक्त मी एक तुम्हाला दिशा दिली, एक मार्ग दाखवलाय की शब्दसिद्धी या घटकावर साधारण कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आपण या घटकाची कशी तयारी करायची, हे या कृतीयुक्त प्रश्नावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला इथं या भागावरचे किंवा या घटकावरचे तुम्हाला दोन पैकी दोन गुण हे मिळवता आलेच पाहिजे, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आता आपण आज काय केलंय की उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द हा भाग या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. आणि व्याकरणाचा आता आपण समास हा भाग आपला संपलेला आहे, शब्दसिद्धी हा भाग आपला संपलेला आहे. हे मी जे काय तुम्हाला व्याकरणाच्या तासाला जे जे काय तुम्हाला स्क्रीनवर ज्या गोष्टी शेअर केल्या त्या तुमच्या समोर ठेवून हा भाग तुम्हाला समजून दिलेला आहे, तो तुम्ही सर्वांनी आपल्या वहीमध्ये अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता मी काही जणांनी मला सूचना केली होती की तुम्ही याच्या पीडीएफ फाईल पाठवा, त्या पाठवायला काही अडचण नाहीये पा, पण एक लक्षात घ्या, मी जर पीडीएफ फाईल जर तुम्हाला पाठवल्यानं काय होईल की तुम्हाला सोपं होणार, फक्त तुम्ही झेरॉक्स मारणार आणि ते तुमच्या संग्रही ठेवणार.
आणि मग तुमच्या हाताखालून जाणार नाही, तुम्ही स्वतः ते लिहिणार नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट समजून घेऊन वहीमध्ये स्वतः लिहिताल ना, तेव्हा हा भाग अधिक अधिक आपल्या लक्षात बसतो आणि मग तो अधिक आपल्याला समजतो, आकलन होतो. आणि एखादी गोष्ट जर लिहिताना आपल्या हाताखालून जाताना जर समजली नाही तर तुम्ही मला पुन्हा विचारू शकता, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही मी जर पीडीएफ फाईल पाठवली तर तुम्ही काय जाणार आणि त्याची झरॉक्स मारणार आणि तुमच्या संग्रहात ठेवणार, पण ती पुन्हा नीट व्यवस्थित पाहणार नाहीत, लक्षात घेणार नाहीत. तुम्ही लिहिताना ते समजून घेऊन लिहित चाला, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्हाला खूपच गरज वाटली तर मी नक्कीच पीडीएफ फाईल देखील मी पुढे टाकणार आहे, पण आता तरी तुम्ही तुमच्या वहीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः लिहिणं गरजेचं आहे. या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि मग स्क्रीनशॉट जर काढले तर आपल्याला त्या ठिकाणी वहीमध्ये व्यवस्थित लिहिता येईल आणि ते समजून पण घेता येईल. आणि मला एक सांगायचंय की समास भाग पाहिलाय आपण, शब्दसिद्धी हा भाग पाहिलाय, याच्यामध्ये तुम्ही समजून घेत असताना घरी पुन्हा एकदा हे व्हिडिओ पाहत असताना किंवा लिहित असताना कुठली अडचण आली, शंका आली, तर तुम्ही त्याची एक अशी नोंद करून ठेवा कुठंतरी. आणि मग जेव्हा आपला तास असेल पुन्हा, आता आज सोमवार आहे, मग पुन्हा बुधवारी तास आहे किंवा मग नंतर शुक्रवारी तास आहे, तर तुम्ही मला तो भाग कुठली अडचण असेल तर मला तो विचारत चला, हे लक्षात घ्या. म्हणजे मनामध्ये कुठली शंका ठेवू नका किंवा आज्ञान लपून ठेवू नका, हे आपण लक्षात घ्या. बिंदास्तपणे तुम्ही विचारत चला, म्हणजे तुमच्याही प्रश्नातलं तुमच्याही मनातली शंका दूर होईल आणि इतरांच्या मनात जरी असेल तर तीही त्यांच्या मनातली दूर होईल आणि मग सगळ्यांसमोर तो भाग, तो प्रश्न, तो अचूकपणे आणि व्यवस्थित त्या ठिकाणी त्याला प्रत्येक विद्यार्थ्याला तो समजेल. म्हणून त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीने या व्याकरण घटकाला आपल्याला सामोरं जायचं आहे, हे आपण इथं लक्षात घ्यायचंय. तर वहीमध्ये शब्दसिद्धीचा पहिल्यापासूनचा भाग तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहा. नंतर सगळ्यात शेवटी मी हा आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय तो स्वाध्याय अभ्यास पूर्ण सोडवा आणि मग पुढचा जातो सोमवारी. आज सोमवार आहे, बुधवारी आपला जो पुन्हा तास असेल तर त्याच्यामध्ये आपला जो पुढचा भाग आहे व्याकरण घटकावरचा अविभागातला, त्याच्यामध्ये वाक्प्रचार आहे, हा भाग आपण इथं लक्षात घेणार आहोत आता. कारण वाक्प्रचार हा भाग तुम्हाला जवळजवळ 4 गुणासाठी विचारला जाणार आहे. समास भाग 2 गुणासाठी पाहिलाय, शब्दसिद्धी भाग 2 गुणासाठी पाहिलाय आणि आता हे 2 घटक मिळून 4 गुण झाले. आता वाक्प्रचाराचा हा भाग एकूण तुम्हाला 4 गुणासाठी विचारला जातोय. इथं खूप गुण आहेत आणि मार्क मिळून देणारा हा प्रश्न आहे, त्यामुळे तो कुणी चुकवायचा नाही. म्हणजे अविभाग हा तुम्हाला 8 गुणासाठी आहे. त्या 8 गुणासाठी काय काय पाहणार आपण? समास, शब्दसिद्धी आणि वाक्प्रचार. त्याच्यातले समास आणि शब्दसिद्धी आपला झालेला आहे, आता आपल्याला सामोरं जायचंय वाक्प्रचार या घटकाला. याच्यातले सुद्धा आउट ऑफ मार्क आपल्याला मिळवायचे, त्यामुळं हा तास मराठीचं कोणी चुकवायचा नाही. कारण मराठी विषयाची गुणवत्ता आपल्याला जर वाढवायची असेल, मी वारंवार सांगतोय तुम्हाला, व्याकरण हा विभाग आणि उपयोजित लेखन हा विभाग, या 2 विभागाकडे खूप लक्ष देऊन खूप सराव केले तर तुम्ही मराठी विषयाची गुणवत्ता नक्कीच चांगली वाढू शकता आणि 80 पैकी तुम्ही नक्कीच 70 पुढे मार्क मिळू शकता, हे आपण इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आता या